आज अहमदनगर जिल्हा नियोजन मंडळाच्या निवडणुकीकरता अहमदनगर महानगरपालिकेच्या 3 जागेंकरता निवडणूक होती आणि एक जागा सर्वांमध्ये बिनविरोध देखील झालेली होती आणि दोन उर्वरित दोन जागा देखील बिनविरोध होणार होत्या. पण काही लोकांनी शब्द दिला गेला आणि शब्द देऊन सांगितलं की आम्ही देखील या ठिकाणी माघार घेऊ, सगळ्या तिन्हीची तिन्ही जागा बिनविरोध होतील. अशा प्रकारचं काही खोटं आश्वासन काही लोकांनी दिलं गेलं आणि त्याच्यामुळंच खरं तर ह्या दोन जागांकरता निवडणूक झाली. पण अगदी चांगल्या नियोजन असल्यामुळं या ठिकाणी त्या निवडणुकीवरती 67 मतदान हे होतं आणि पूर्ण 67 पैकी 67 मतदान झालं आणि त्याच्यामध्ये अत्यंत चांगला मोठा मतधिक्क्याने जवळपास 48 मतधिक्क्याने राष्ट्रवादीचे या नगरसेवक विनोदभाऊ पौलबुद्धे निवडून आले, त्यांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो. आणि निश्चितच जिल्हा नियोजन मंडळ म्हणजे एक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी असणारी कमिटी आहे त्याच्यामध्ये सदस्य म्हणून त्या ठिकाणी नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, हे सगळे त्या ठिकाणी सदस्य म्हणून जात असतात. त्याच्याकरता ही निवडणूक होती आणि त्याच्याच माध्यमातून उद्याच्या काळामध्ये नगर शहरामधील वेगवेगळे प्रश्न असतील, ज्यावेळेला निधी मागितला गेला पाहिजे चांगल्या पद्धतीने शहराच्या अनुषंगाने कुठेतरी एक चांगलं तिथं नियोजन असणं गरजेचं असतं आणि त्याच्याकरता निश्चित विनीत भाऊपालबुद्धे हे चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादीची भूमिका, नगरसेवकांची भूमिका, महानगरपालिकेची भूमिका त्या सभागृहामध्ये मांडण्याचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतील आणि शहराच्या विकासामध्ये भर टाकण्याकरता निश्चित हे चांगल्या पद्धतीने हे पद देखील त्या ठिकाणी उपयोगात येईल. ज्या ज्या म्हणजे सगळ्याच पक्षाच्या त्याच्यामध्ये आपल्याला कोणाला म्हणू शकत नाही, कारण की 67 पैकी 48 मतं जर पडले असतील तर निश्चित सगळ्याच पक्षाचे पडलेले आहेत. तर निश्चित मी सगळ्याच पक्षाच्या नगरसेवकांचे ज्यांनी मतदान केलं आहे तर त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. आज नियोजन समितीच्या सदस्यपदी आमचे नगरसेवक विनोदजी पौलबुद्धे यांची निवड झाली. प्रथमतः त्यांचं अभिनंदन आणि त्यांना जे प्रचंड मतांनी निवडून दिलं असे सर्वपक्षीय नगरसेवक, शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, अपक्ष असतील, बसपा असतील व इतर मित्र पक्ष असतील, सर्वच नगरसेवकांचे प्रथमतः आभार मानतो. आणि ही जी निवडणूक आहे ही निवडणूक माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी ही लढवली आणि तिला आज मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झालं, त्याबद्दल मी आमदार संग्राम भाई यांचे बी आभार मानतो आणि सर्व नगरसेवक, सर्व पक्षीय नेते यांचा सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. आणि विनीत भवनला एक पुढील काळात नियोजन समितीवर एक भविष्यात शहरासाठी चांगलं काम करावं त्यांनी अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. आज जिल्हा नियोजन मंडळाच्या निवडणुकीच्या सदस्याच्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये आज मी 48 मते घेऊन विजय झालेलो आहे. ह्या सर्व माझ्या विजयामध्ये आमचे नेते कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे या द्वयींचं तसेच मला मतदान करणाऱ्या सर्व पक्षीय नगरसेवकांचे मी जाहीर आभार मानतो.